नमस्कार सर्व गणेश आणि गौरी भक्तांचे स्वागत. या वर्षीच्या देखाव्यामध्ये आपण भारतीय गोवंशाची माहिती घेणार आहोत. गौरी आगमन आणि गौरी गणपती यांच्या आरासाच्या माध्यमातून आपण दरवर्षीप्रमाणे काही ना काही संदेश देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडेल. भारतीय गोवंशाचे अस्तित्व आपल्याला अनेक देवी देवतांच्या पाठीमागे देखील बघायला मिळते, जसे की श्रीकृष्ण, दत्त महाराज. यालाच अनुसरून आपली यावर्षीची गणपतीची मूर्ती देखील गोमयाची आहे. गौरींची सजावट करताना खास भारदस्त असा फेटाचा वापर केला आहे. त्याचबरोबर गडद बॅकग्राऊंडवरती त्या बॅकग्राऊंडला साजे अशा फिकट कलरच्या साड्यांचा वापर केला गेलेला आहे. इतर सजावट करताना देखील फळं, फुलं अशा गोष्टींचा आवर्जून वापर करण्यात आला आहे, जेणेकरून आरास पर्यावरणपूरक असेल. मागील पडद्याची सजावट करताना देखील नैसर्गिक फुलांचा आणि पानांचा वापर करण्यात आला आहे. कोणतंही प्लास्टिक वापरण्यात आलेलं नाही आहे. इतर सजावट करताना देखील नैसर्गिक फुलांचा अगदी पुरेपूर वापर करण्यात आला आहे. शेवंती, जरबेरा, गुलाब अशा फुलं आणून त्याच्यापासून वेगवेगळे फ्लॉवर पॉट्स बनवलेत, तेही अगदी घरच्या घरी घरातल्या सगळ्या मंडळींनी मिळून. त्याची रंगसंगती, त्याला लागणारी पाठीमागची पानं ह्याचा देखील खूप बारकाईने विचार करण्यात आला आहे. इतर सजावट करताना फळांचा आवर्जून वापर करण्यात आला आहे, जेणेकरून आपल्या स्थानिक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना या सणामध्ये चांगलं उत्पन्न मिळेल. पारंपरिक पद्धतीनं फराळ आणि राशी देखील ठेवण्यात आले होते. या सजावटीमध्ये भारतातील विविध राज्यातील स्थानिक गायींचं महत्त्व सांगणारे सगळे चित्र दाखवण्यात आले होते. गाय हा फक्त भावनिक किंवा धार्मिक विषय नसून त्याच्यामध्ये गोविज्ञान, गो आरोग्य, गोवंशाची माहिती देणारे, त्याचबरोबर गोचिकित्सा, पंचगव्य उपचार पद्धती आणि शेतीमध्ये गायीचं महत्त्व सांगणारी ही पुस्तकं देखील ठेवण्यात आली होती. सजावटीमध्ये ठेवलेलं वासरू आणि गाय, त्याचबरोबर आमची ही सर्जाराजाची जोडी येणाऱ्या सर्व भाविकांचं लक्ष वेधून घेतो. त्याचबरोबर प्लास्टिकमुळे होणाऱ्या गायींच्या मृत्यूचं देखील थोडंसं वर्णन करणारा देखावा त्याच्यामध्ये ठेवला गेला होता. लोकांना गोसेवेमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग होण्यासाठी एक विशेष भाग म्हणजे इथे गो उत्पादनं ठेवली होती, ज्याच्यामध्ये दंतमंजन, साबण, फेस पॅक, गोमूत्र, गो आर्क असे विविध प्रॉडक्ट हे सजावटीचे भाग होते. गोमयापासून बनलेला गणपती देखील सगळ्यांचं आकर्षण बनत होता. मित्रांनो, हा देखावा तयार करताना भारतीय गोवंशाचं महत्त्व, त्याचं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व, त्याच्याबाबतच्या समस्या आणि लोकांनी करावयाचे बदल हे देखील दाखवण्यात आले होते. आलेल्या भाविकांना भारतीय गोवंशाची आणखीन माहिती व्हावी यासाठी नागपूरच्या गोविज्ञान केंद्रांनी तयार केलेलं हे पोस्टर ठेवण्यात आलं होतं, जेणेकरून स्थानिक गायी जिल्ह्यात आणि राज्यवाईज कुठल्या कुठल्या आहेत ह्याची माहिती देखील येणाऱ्या भाविकांना कळेल. यामध्ये विशेष सहकार्य लाभलं ते म्हणजे केंद्राई गोशाळा चिंचवड यांचे. सर्व गो उत्पादने ह्या केंद्राई गोशाळेमध्ये उपलब्ध असतात आणि देवनी नावाची आपली महाराष्ट्रातली गाय तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, यावर्षीचा भारतीय गोवंशाचं महत्त्व सांगणारा आमचा हे गौरी गणपती आरास तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये गो उत्पादनांचा वापर करायला सुरुवात करा. आलेल्या प्रत्येक गौरी गणपती भक्ताला जाताना पर्यावरणपूरक अशी कापडी पिशवी ही भेटवस्तू म्हणून देण्यात आली. मित्रांनो, जाता जाता एक विशेष माहिती, हे दिसते हे गोकाष्ठ मशीन आहे. गोकाष्ठ म्हणजे गाईच्या शेणापासून बनलेले लाकडासारखे ओंडके. आता याचा उपयोग काय, तर अंत्यविधीसाठी वृक्षतोड करून जी लाकडं वापरली जातात त्याला हा एक उत्तम पर्याय. चला तर मग अशा गोमय उत्पादनांची मागणी करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पर्यावरण आणि
जय गोमाता, धन्यवाद।